येवला तालुक्यातील श्री क्षेत्र पारेगाव येथे संकटमोचन हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिनांक 16 एप्रिल शनिवार रोजी बजरंगबली अर्थात प्रभू हनुमान यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या संकटमोचन हनुमान मंदिरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव गोदावरी नदीच्या पात्रातून कावड यात्रेद्वारे पाणी आणून प्रभू हनुमान यांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. यानंतर रात्री भजन, सकाळी काकड आरती यासह संकटमोचन हनुमान मित्र मंडळाच्या वतीनं सामूहिक हनुमान चालीसा पठण मंदिराच्या आवारात करण्यात आले. यानंतर प्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते. याप्रसंगी गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. येवला तालुक्यातील आमच्या पारेगाव मधील हनुमान मंदिर हे अतिशय जागृत देवस्थान असून दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. त्यानिमित्त कालपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. कालपासून रात्रीपासून सजावट त्यानंतर महाअभिषेक त्यानंतर महापूजा आणि सकाळी हनुमान जन्माचं भजन ठेवण्यात आलेलं होतं. त्यानंतर प्रसादाचं आयोजन करून सकाळी 8:30 वाजता गावात मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आज सकाळी सर्वांनी सामूहिक हनुमान चालीसा पठन केलेलं आहे आणि दररोजही संध्याकाळी आपले बाल सेवेकरी हनुमान चालीसाचं पठन करत असतात.